की इतकं व्यावसायिक व्हायचं, इतकं यशस्वी व्हायचं आयुष्यात व्यवसाय करून की ज्यांना अपमान केलाय तो भेटायला सुद्धा तरसला पाहिजे. शेतकऱ्याशी सुसंवाद, ग्राहकाशी सुसंवाद म्हणजे आपला व्यवसाय. व्यवस्थितरित्या त्यांचं फक्त ऐकून घ्या, त्यांना काय पाहिजे काय नाही सविस्तर त्यांच्याशी चर्चा करा. आपण व्यवसायामध्ये गुंतवलेले 10 लाख 1 वर्षभरासाठी ते फक्त आपल्या व्यवसायाचेच राहिले पाहिजेत, ते व्यक्तिगत खर्चासाठी वाया गेले नाही पाहिजेत. नमस्कार युवकांनो, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर किंवा सुरू करताना प्रचंड अडचणी येतात आणि आजचे युवक तिथंच निगेटिव्ह होतात. मग व्यवसाय सुरू केल्यानंतर आलेल्या अडचणींना कसं सामोरे जायचं किंवा त्या अडचणींचं निरसन कशा पद्धतीत करायचं, एका व्यावसायिकाचं ग्राहकाशी असलेलं नातं कसं असलं पाहिजे, एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळात जे भाग भांडवल गुंतवलंय तेवढ्याच भाग भांडवलात तुमची ही व्यवसायाची चेन कशा पद्धतीत चालली पाहिजे व त्याच भांडवलात तुमचा व्यवसाय कसा यशस्वी तिकडे नेला पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेला व्यवसाय 2 वर्षामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी अगदी मोठं स्वरूप घेतलेलं आहे. 25 वर्षाचा युवा उद्योजक 2 वर्षात कसा यशस्वी झाला, चला तर मग पाहूया त्यांची पद्धत आणि व्यवसाय. नमस्कार वैभव सर. नमस्कार. प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, मी वैभव बालुदेव मुळे आर्वीकर, राहणार आर्वी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. 3 वर्षापूर्वी शिरूर कासार येथे तालुक्याच्या ठिकाणी सुरू केलेला व्यवसाय आज शोधवार्ताच्या मुलाखतीमुळे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक असे नितीन सेटलोडा यांच्यामुळे मी आज बीडसारख्या शहरामध्ये येऊन जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन व्यवसाय करत आहे. 2 वर्षात तालुक्याच्या ठिकाणचा व्यवसाय जिल्हा स्तरावर तर आणलाच, परंतु फक्त तालुक्यामध्ये विक्री करत असलेला माल त्यांचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जात आहे. त्यांचं हे मोठेपण आहे की आपण वैभव सरांची काही दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती, ज्या मुलाखतीला आपण भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांच्या व्यवसायाला प्रचंड मदत झाली. सर्वात महत्त्वाचं आजची मुलाखत घेण्याचं एक कारण आहे, तर त्याचं कारण असं आहे, वैभव सर उच्च शिक्षित आहेत आणि व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात काय अडचणी येतात त्या अडचणीवर कशी मात केली पाहिजे आणि ग्राहकाबरोबर तुमचं नातं कसं असलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. वैभव सर, व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोणकोणत्या अडचणी आल्या व त्या अडचणीवर मात कशा पद्धतीत केली? सुरुवातीच्या काळात अडचणी येण्याचं साधंसं कारण होतं म्हणजे त्याच्याबद्दलचा अनुभवच नव्हता, फक्त माहितीच्या अधिकाराने सुरू करणं. मग माल कुठे भेटतो, काय भेटतो, मग मशीन कुठून आणायची, मशीन आणणारं कोण, देणारं कोण, रॉ मटेरियल खरेदी करणारं कोण, खरेदी केल्यानंतर माल कुणाकडनं आपण व्यवस्थेमध्ये खरेदी करायचा व्यवस्थितरित्या, त्या पद्धतीचं मार्गदर्शन पुरेपूर नसल्याने आपण बऱ्याच वेळी फसतो. बरोबर. आपल्याला फसवणारे भरपूर भेटतात. मी खूप गरीब घरातून आलेला माणूस, मी पौरोहित्य करणाऱ्या घरातला माणूस, पण व्यवसाय सुरू करायचा, जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज काढलं, व्यवसाय सुरू केला, खरेदी केला, काम माझं काम करण्याची पद्धती बघून आज मी जिल्ह्यापर्यंत आलो आहे. जेव्हा एखादा ग्राहक आपल्याकडं येतो, त्या ग्राहकाशी आपलं नातं कायमचं चांगलं करण्यासाठी किंवा आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी ग्राहकाशी आपलं संबंध कसे असले पाहिजेत? मुळात म्हणजे आपल्याकडे येणारा ग्राहक असतो शेतकरी, माय बाप. व्यवस्थितरित्या त्यांचं फक्त ऐकून घ्या, त्यांना काय पाहिजे काय नाही सविस्तर त्यांच्याशी चर्चा करा. एकदा त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली मग आपण त्यांना व्यवस्थितपणे सांगू शकतो तुम्हाला या पद्धतीची जाळी पाहिजे, या पद्धतीची जाळी घेऊन जा. मग या जाळीमध्ये प्रकार असतात, विविध प्रकारचे प्रकार असतात. मग जर शेतकरी मायबाप म्हणाला मला शेळी पालनासाठी जाळी पाहिजे, तर त्याच्यासाठी 2 इंचाचा गाळा असतो, त्याच्यासाठी ग्राहकाशी सुसंवाद साधणं आणि ग्राहकाला माल दिल्यानंतर, ग्राहक तिथे पोहोचल्यानंतर संध्याकाळी आपला एक फोन जाणं गरजेचं आहे, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात का, माल तुमच्यापर्यंत व्यवस्थित आला आहे का, बांधताना कुठे अडचण आली तर सांगा, आम्ही मदतीला तुमच्या हजर असू. शेतकऱ्याशी सुसंवाद, ग्राहकाशी सुसंवाद म्हणजे आपला व्यवसाय. किती सोपी गोष्ट आहे. जेव्हा एखादा व्यवसाय आपण नवीन सुरू करतो, फक्त छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जपायच्यात. जेव्हा आपल्याकडे ग्राहक येतात, त्या ग्राहकांचा अगोदर पूर्ण ऐकून घ्यायचं आहे. ग्राहकांची रिक्वायरमेंट काय, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना कुठल्या पद्धतीचं तुम्हाला उत्पादन द्यायचं आहे, ते त्यांना उत्पादन देणे आणि ग्राहकांचा फायदा कशात होऊ शकतो एवढंच जपायचं आहे.
आणखीन एक प्रश्न आजच्या युवकांना पडलेला असतो, तो प्रश्न असा आहे की तुम्ही धंद्याच्या सुरुवातीला जे भाग भांडवल गुंतवलंय तेवढ्याच भाग भांडवलात तुमची व्यवसायाची चेन कशा पद्धतीत चालवली पाहिजे, त्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल? तर मूळ मुद्दा, आपण ज्यावेळेस आपल्या लक्षात असलं पाहिजे आपण कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेला आहे, सगळ्यात पहिला मुद्दा हा. त्यानुसार आपण 10 लाख रुपये कर्ज काढलेलं होतं पहिल्यांदा, 3 लाखाचा माल कच्चा भरला होता, मग जशी ऑर्डर येईल तसा माल बनवायचा आणि तो माल ग्राहकापर्यंत पोहोचवायचा. बरोबर. आपण एखाद्या ग्राहकाला जर व्यवस्थित पद्धतीनं तो माल पोहोचवण्यात आला तिथपर्यंत, तो ग्राहक आपोआप दुसरं गिराईक आपल्याकडे घेऊन येतो, दुसरा ग्राहक आपल्याकडे घेऊन येतो, मग दुसरा ग्राहक आल्यानंतर त्यालाही जर त्याला स्थिर केलं तर तो तिसरा ग्राहक घेऊन येतो. फक्त व्यवस्थित चैन एकच आहे, आपण ग्राहक सांभाळला, आपण ग्राहकाचं मन सांभाळलं तर ग्राहक आपल्याकडे येत राहतील, आपला उद्योग व्यवसाय वाढत जाईल. राहता राहिला मुद्दा ती साखळी कशी स्थिर ठेवायची. तर आपण व्यवसायामध्ये गुंतवलेले 10 लाख 1 वर्षभरासाठी ते फक्त आपल्या व्यवसायाचेच राहिले पाहिजेत, ते व्यक्तिगत खर्चासाठी वाया गेले नाही पाहिजेत. मग तो घरच खर्च असेल, व्यक्तिगत बाहेरचा खर्च असेल, व्यवसायाचे पैसे व्यवसाय सोडता बाहेर खर्च झाले नाही पाहिजेत, तर बिझनेसची चैन व्यवस्थित रीतीने चालू शकते. 2 ते 2.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा आपली पहिली मुलाखत घेतली तेव्हा आपण तालुक्याच्या ठिकाणी अगदी 20-25 पत्र्याचं शेड होतं ते, आणि विशेष म्हणजे मशीन सुद्धा मॅन्युअली होती तेव्हाचा व्यवसाय, आणि आज तुम्ही जिल्हा स्तरावर आलात. या प्रवासा दरम्यान कोणत्या अडचणी आल्या व त्याला तुम्ही त्या अडचणीवर मात कशी केली, प्रेक्षकांना काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा जर झाला तर व्यवसाय म्हणलं की अडचण, अडचण म्हणलं की व्यवसाय. बरोबर. रिस्क बिझनेस, बिझनेस रिस्क, रिस्क आहे तर बिझनेस. बरोबर. रिस्क नाही बिझनेस नाही. बरोबर. फक्त माझ्यावर रूम शोध वार्ताचे एवढे की माझी मुलाखत 2.5 वर्षापूर्वी घेतली गेली, मग मला एवढे भ्रमणध्वनीवरनं संपर्क साधले गेले की माझा नंबर इकडे सगळीकडे महाराष्ट्रभर व्हायरल झाला, मग मला सगळीकडनं कॉल यायला लागले. मी फक्त माल पोहोच करू शकत होतो कडा, आष्टी, पाटोदा. बरोबर. जास्तीत जास्त नवगण राजुरीपर्यंत मला यायचं होतं बीडसारख्या ठिकाणी, कारण मी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेण्यापर्यंत माझ्याकडे सगळं होतं, पण मला पोहोचायचे बीडसारख्या ठिकाणी, जेणेकरून मग मी गेवराय असेल, केज असेल, माजलगाव असेल, परळी असेल, सहज पद्धतीने माल कसा पोहोच करू शकतो सेंटर पॉईंट. सेंटर पॉईंटला आपल्याकडे किती प्रकारच्या जाळ्या बनतात व त्यांच्या दराविषयी काय सांगाल? सर, माझ्याकडे 1 इंचाचा गाळा कुक्कुटपालनासाठी, 1.5 इंचाचा गाळा कांदा चाळीसाठी, 2 इंचाचा गाळा शेळीपालन जनावराच्या कोट्यासाठी, काहींना 4 फूट लागतो 4 फुटे, 5 फूट लागतो 5 फुटे, 6 फूट लागतो 6 फुटे, 7 फूट 7 फूट, जशी रिक्रुटमेंट तसा माल. आता राहते गोष्ट दराची, तर दराच्या बाबतीत विषय असा आहे की कच्च्या मालाचे भाव रोज कमी जास्त होतात, त्याच्यामुळे दर कधी आज 1 असतो उद्या 2 असतो. त्याच्यामुळे खाली माझा नंबर नोटेड केलेला आहे, तुम्ही कॉल करा, चर्चा करा. याच्या पलीकडे तुम्ही दराविषयी जर चर्चा केली तर कधी कच्च्या मालाचे भाव कमी होतात, कच्च्या मालाचे भाव वाढतात. नंबर नोटेड आहे, तुम्ही कॉल करून चर्चा करू शकता. ही जी जाळी आहे, आज रोजी आपण दिवसाला किती जाळी तयार करता? पहिल्या मुलाखतीमध्ये सर आपल्याकडे मॅन्युअली मशीन होते, आपण 2 शिफ्टमध्ये काम करायचं. सकाळच्या शिफ्टमध्ये 400 किलो माल काढायचो, संध्याकाळच्या शिफ्टमध्ये 400 किलो माल काढायचो. बरोबर. आता ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन, याच्यावरती आपण 1000 किलो काढू शकतो, पण 1000 किलो माल काढण्याच्या ऐवजी जशी ऑर्डर असेल तशी आम्ही माल काढतो. समजा रिक्रुटमेंट 800 किलोची आली तर आम्ही 800 किलो काढतो, 900 किलोची आली तर 900 किलो काढतो, 1000 किलोची आली तर 1000 किलो काढतो, म्हणजे 1 टनापर्यंत मशीन माल काढते रोज. बरोबर. वैभव सर, मॅन्युअली मशीन आणि ऑटोमॅटिक मशीन या दोन्हीमध्ये फरक काय? त्याच्यात खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे सर. त्याच्यावरती फक्त तार झिकझक होऊन यायची, मग ती कट करणे, विणणे, मोडणे, गुंडाळणे आणि जागेवरती ठेवून देणे, इथं तसं काहीच नाही. फक्त तार लावायची मशीनला, ही विणते, मोडते, गुंडाळते, आपलं फक्त बांधून ठेवून देणे, एवढंच काम याच्यामध्ये. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जी ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेतली, आपण मशीन कुठून खरेदी केली व त्याची किंमत काय? हे रायपूरला मिळते आणि अहमदाबादला मिळते. याची मशीनची किंमत आहे 13 लाख रुपये. अच्छा. आणि मॅन्युअल मशीनची? ती 1 लाख 1.25 लाख रुपयापर्यंत. अच्छा. प्रेक्षकांनो, मशीन खरेदी संदर्भात आणि व्यवसायाच्या अधिकच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर आपण संपर्क साधा आणि अधिकची माहिती मिळवा. या जाळीला लागणारा जो कच्चा माल आहे त्याच्या खरेदीबद्दल काय सांगाल?
हा कच्चा माल भारतात फक्त दोनच ठिकाणी बनतो, एक रायपूर छत्तीसगडमध्ये आणि रायपूरमध्ये छत्तीसगड राज्यातच रायपूरच्या अलीकडे भिलई या दोन ठिकाणी बनतो। तो दोन ठिकाणाहून मागवावा लागतो, पण कच्च्या मालाच्या भावात कधी चढ असतो कधी उतार असतो, त्याच्यामुळे त्याच्यात तफावत काही सांगता येत नाही। कधी माल उंच दराने येईल कधी खालच्या दराने येईल, त्याच्यामुळे जशी रिक्रुटमेंट असेल तसा माल मागवावा लागतो। एखाद्या युवकाला जर हा जाळी बनवण्याचा कारखाना किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारणतः गुंतवणूक किती लागेल? पहिल्या मुलाखतीत तुम्ही जी मशीन पाहिली होती ती मॅन्युअल होती, बरोबर। शेड सहित जर करायचं असेल तर ते 10 लाख रुपये, बरोबर। जर विदाऊट शेड, शेड जर तुमचं पहिलं आयतच असेल तर ते 5-6 लाख रुपयापर्यंत होऊ शकतं। पण जर या स्वरूपाचं करायचं असेल तर याला कमीत कमी खर्च 22-23 लाख रुपये। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र किंवा इतर मार्फत कर्ज मिळतं का, त्याबद्दल काय सांगाल? हा व्यवसाय सुरू करणे हाच नाही, प्रत्येक तरुणाला व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा जिल्हा उद्योग केंद्र शासनाकडनं येणारा निधी त्यानुसार 50-60 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज लघु उद्योगाच्या माध्यमातून मिळू शकतं। त्यासाठी तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रात फाईल करणं गरजेचं आहे। सर, काही काही तरुणांचं असं म्हणणं की जिल्हा उद्योग केंद्र फाईल करतं किंवा मग त्यांनी जरी काही फाईल पाठवली तरी बँक पुढं रिजेक्ट करण्याचे चान्स असते, त्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल? बँक कागदपत्र रिजेक्ट करण्याचे चान्सेस फक्त एवढेच आहेत, मी स्वतः कर्ज केलेलं आहे, बँक अजिबात त्रास देत नाही। फक्त तुम्हाला व्यवसाय खऱ्याच स्वरूपात करायचा आहे का, खरोखर करा। कधी कधी गल्लत काय होते, काही काही नवयुवक फक्त पैसे कर्ज काढण्यासाठी म्हणून व्यवसाय दाखवतात आणि व्यवसाय सोडून देतात, त्याच्यामुळे बँक सहसा बँकेला अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच वेळा आलेले असतात आणि ते कर्ज महाराष्ट्र शासनाकडून दिलेलं असतं, त्याच्यामुळे बँक परत हा खरंच करेल का नाही जोपर्यंत बँकेला विश्वास पटत नाही हा नवयुवक व्यवसायात पडेल तोपर्यंत बँक कर्ज देत नाही। या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल? या व्यवसायाचं मिळणारं उत्पन्न हे कधी कुणाला सांगू नये, कारण एक म्हण आहे, माय बहिणीला वय आणि पुरुषाला पगार कधीच विचारू नये। तसं व्यवसायात येणारं उत्पन्न कधीच कुणाला सांगू नये, पण हा व्यवसाय निश्चितपणानं घर चालवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर नोकरीपेक्षाही जास्त कमवू शकता। व्यवसायात नोकरदाराला 1 लाख रुपये पगार असेल तर व्यवसाय कधी 1.5 लाख देतो, हे कधी डोक्यात धरून चालायचं? 2 वर्षापूर्वीपासूनचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास महाराष्ट्रातील सबंध युवकांना प्रेरित करणारा आहे, त्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येकाला वाटतं की नोकरीसाठी प्रयत्न करू, पण मी व्यावसायिक असल्यानं मी व्यवसाय करतो म्हणून निश्चितपणे सांगतो, नोकरदार आयुष्यामध्ये फक्त घर मुलांची शिक्षण करू शकतो, तो त्याची स्वप्न पूर्ण करू शकत नाही। व्यवसाय असे क्षेत्र आहे तो त्याची त्याच्या घरच्याची प्रत्येक व्यक्तीची स्वप्न पूर्ण करून त्याचं आयुष्य सुखानं आनंदानं आणि समाधानानं जगू शकतो। नोकर होऊन जगण्यापेक्षा तो मालक होऊन कधी जगलेला चांगला असतो। प्रेक्षकांनो, एखादा व्यवसाय कशा पद्धतीत यशस्वी होतो, व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणी येतात त्यावर मात कशी केली पाहिजे, व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांचं नातं कशा पद्धतीत असलं पाहिजे, किंबहुना तुम्ही व्यवसाय करत असताना तुम्ही कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, जर आपण व्यवसायाला लोन करणार असाल जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत तर तुम्ही काय केलं पाहिजे, बँक कुठल्या कंडिशनवर तुम्हाला लोन देणार आहे, अशी परिपूर्ण माहिती आपण आज पाहिलेली आहे। जर यामध्ये तुम्हाला काही माहिती कमी वाटली असेल तर वैभव सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर त्यांच्याशी संपर्क साधा आणि परिपूर्ण अशी माहिती मिळवा। आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत